सबस्क्राईब करा महानुभाव अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये ली चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण लीळा क्रमांक दोनशे अठरा आणि दोनशे एकोणीस अशा दोन लीला पाहिल्या ज्यामध्ये स्वामींनी शांत बाईसाचे जे चिकट कर्म होते चिकट पाप केलेले होते जे नाचता नासत नव्हते असे कठीण कर्म चिकट कर्म स्वामींनी विधी सांगून मग ते नासून टाकले आणि मग ज्यावेळेस त्या योग्य झाल्या त्यावेळेस त्यांना स्वामींनी श्री गुरुजींकडे सेवेसाठी पाठवलं श्री गुरुजी म्हणजे स्वामींचे श्री गुरुजी कोण लागतात तर श्री गोविंद प्रभू महाराज गोविंद प्रभू महाराजांकडे शांतबाईसांना सेवेसाठी पाठवलं आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत आपदेव भटांना स्वामींनी अंकईकडे पाठवलं अंकई जी लेणी आहे तिकडे पाठवलं राके लक्ष्मींद्र भटांची पण एक लीळा आहे आणि नाथोबाला टिळा जाणवत स्वामींनी पुरायला लावलं का पुरायला लावलं मग नाथोबा त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे सर्व सविस्तर आपण जाणणार आहोत आणि सर्वात महत्वाची लिळा आणि या व्हिडिओचं आकर्षण असणारी लिळा म्हणजे मंडळीकाला झोळी दिली स्वामींनी नाथोबाला स्वामींनी झोळी दिली आणि विधी विहिला भिक्षेचा कसा विहिला काय सांगितलं सर्व निरूपण आपण शेवटी जाणून घेऊया या व्हिडिओच्या कारण ही लिळा सर्वात शेवटी आहे क्रमाने आपण तर चालणारच आहोत आणि कालचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल चुकला असेल पाहण्याचा तर वर आय बटनमध्ये मी ती लिंक दिलेली आहे आय बटनला क्लिक करा त्यामध्ये तो व्हिडिओ आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू शकता शांतबाई सल्ला स्वामींनी कोणता विधी सांगितला कर्म नसण्यासाठी आणि परमेश्वर पुराला कसं पाठवलं या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये आहे नेहमीच्या प्रमाणे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन दर्शक कोणी आले असतील आणि त्यांनाही रुची असेल अशा स्वामींच्या नवनवीन चरित्रामध्ये दररोज तुम्हाला नवनवीन चरित्र जर ऐकायचे असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं चॅनेलवर की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन हो। चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे वीस आपदेव भटाते ये पाठवणे स्वामींनी आपदेव भटांना अंकईच्या लेण्याकडे पाठवलं एक दिशी गोसावी आपदेव भटा ते म्हणितले भागया तुम्ही अंकये जागा तेथ बैसा कोणी काही देईल ते घ्या स्वामी म्हणतात आपदेवाला आपदेव भट्टाला तुम्ही अंकेला जा तिथे बसा कोणी काही देईल तर ते घेऊन घ्या आपदेव भट्ट म्हणतात हो काजी ठीक आहे मग ते अंकयेशी गेले बसले तव तू देवतेसी परळू घेऊन याला देवतेसी परियेळू दाखविला ते जाऊन अंकेला बसले आणि तिथे त्या देवतेला एक माणूस उपहार घेऊन येतो ताट भरून मोठ आणि तो त्या ते देवतेला उपहार दाखवतो मग आपदेव भटा ते म्हणितले भटो घ्या तेही घेतला आपदेव भटाला म्हणतात हे घ्या उपार तुम्ही आपदेव भटाने घेतला घेऊन आले मग गोसाविया पुढे सांगितले घेऊन आले स्वामींनी पुढे ठेवलं आणि स्वामींना म्हणतात जीजी असं असं झालं आणि त्याने मला उपहार दिला जीजी मस्तरी असं अपेक्षा आप नाही आपदेव भट्ट म्हणतात जीजी मला तर काही आस नाही अपेक्षा नाही असं मला काही मिळावं म्हणून माझं गोसावी तेथ का पाठविले मला स्वामीने तिथे का पाठवलं बरं सर्वज्ञ म्हणितले हे तुमचे भविष्य असे किंगा स्वामी म्हणतात हे तुमचं भविष्य आहे मग तुमचे भविष्य काय गेले असे आणि तुमचं जे भविष्य आहे ते काही कुठे गेलं का बरं तुमचं तुम्हाला ते भेटणारच आहे इथे दुसरा एक पाठभेद आहे त्या पाठभेदानुसार स्वामींनी विष्णू भटांना सांगितलेलं आहे आपदेव भट्ट नाही तर विष्णू भटांना सांगितलं जाऊन अंकेच्या त्या मंदिरामध्ये बसा लेणीमध्ये बसा <coughs> ते लिळा येणार आहे ते पण तुम्हाला वाचून दाखवणार आहे मी विष्णू भट ते भलते याची अप्राप्ती भावी ती विष्णू भट्ट भलतीच काहीतरी अप्राप्ती भाव्याची मला हे नाही मला ते नाही मला ते नाही मला हे पाहिजे मला ते पाहिजे जसे हल्लीचे आपण बघतो सर्वजण सर्व म्हणजे तहानलेलेच आहेत तृप्त कोणीच नाही ज्याला त्याला हे पाहिजे ते पाहिजे चालू आहे गोसावी अंकये बीजे केले एके दिवशी स्वामी अंकैला गेले सोबत विष्णू भट्ट होते जे अप्राप्ती भावायचे मला काहीही नाही नावे का झाले स्वामी थोडे वेळ बसले अंकेच्या तिथे मग बिडारासी बीजे केले स्वामी बिडाराकडे गेले विष्णू भटाते राहाविले सर्वज्ञ म्हणति भट्टो तुम्ही येथे राहा स्वामी म्हणतात विष्णू भटांना तुम्ही इथं था थांबा हो काजी म्हणून इथे राहिले विष्णू भट्ट म्हणतात ठीक आहे राहतो आम्ही तव देवतेशी परळू आला तीही म्हणितले भटो घ्याल हो का म्हणून घेतला एक उपहार आला उपहारवाला म्हणतो भट्टोना विष्णू भटांना उपहार घेता का ते म्हणतात हो तांबवटी तूप घेतले तांबवटी होती त्याच्यामध्ये तूप घेतलं म्हणजे उपहार चांगला होता गोसावी यांष्टपूत केले स्वामींना दृष्टपूत केला उपहार हो का म्हणून तुम्ही दिसवडी अंक ये जा तुम्हापरियू येईल मग स्वामी म्हणतात तुम्ही दररोज जा अंक तुम्हाला दररोज असं ताट मिळेल तुमचे भविष्य ऐसे तुमचं भविष्यच असं आहे दिसवडी बैसाल तरी दिसवडी ऐसेची होईल दररोज जर बन बसाल बस तुम्ही तिथे तर दररोज तुम्हाला असं मिळेल नाजी मज ऐसे न व्हावे विष्णू भट्ट म्हणतात मला असं काही नको बरं का द्यावा हे असं मला काही करायचं नाही मला पा पाहिजे नाही पूर्वार्ध निळा क्रमांक दोनशे एकवीस रांकेया मळ प्रसाद निराकरण जुवेचा मळ त्याचा प्रसादाचं निराकरण केलं स्वामींनी कारण काय तर स्वामींनी जिवेचा मळ काढलेला असतो आणि तो जो जिव्हा जिव्हामळ होता तो बाईसांनी काय केला तो लक्ष्मींद्र भटाकडे दिला बाहेर नेऊन टाकायला लक्ष्मींद्र भटाने तो ग्रहण केला आणि त्यावेळेस सर्वज्ञ म्हणतील ना घृणा स्वामी म्हणतात आईसे घेऊ नये किंगा असं तुम्ही घेऊ नये लक्ष्मींद्र भटाला असं स्वामी म्हणतात जी जी का घेऊ नये जी लक्ष्मींद्र भट्ट म्हणतात काबर घ्यायला काय नाही पाहिजे काय याच्यामध्ये तर म्हणजे वाईट काय आहे याच्यामध्ये न घ्यायला सर्वज्ञ म्हणत ना घृणा जरी उपजे तरी ओकटे तुम्हाला जर घृणा झाली तर किती ओकट होईल आणि घृणा जर झाली नाही तर हाडगदल्या पापाचं पुरस्चरण होईल जणू देखे तरी अपवादू भक्याने लोकांनी जर पाहिलं तर किती अपवाद होईल किती भक्ती लोक तरी दोखू तर त्याचा दोषही लागेल तुम्हाला वकट असी कारण होई वकट्याला कारण होणार असं जर लोकांनी पाहिलं तर वेळ ऐसे न करावे स्वामी म्हणतात दुसऱ्या वेळेस असं करू नका तुम्ही आपदेव लक्ष्मीद्र लक्ष्मींद्र भट्ट म्हणतात जी जी ठीक आहे म्हणतात कोण असं करणार नाही पूर्वार्ध लीला क्रमांक दोनशे बावीस आपल्या चॅनलवरील एका दर्शकाने प्रश्न विचारलेला आहे तुम्ही लीळेच्या शेवटी अंक असं का बोलता ह्या चरित्राच्या सुरुवातीला मी दोन दोन तीन वेळेस प्रश्नाचं या उत्तर दिलेलं आहे तरी पण हे जे दर्शक आहेत माझ्या मते नवीन आहेत आणि त्यामुळे त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी तो प्रश्न केलेला आहे तर त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छितो मी जे शेवटी अंक बोलतो ते ह्या कारणाने की तुम्हाला समजावं हे चरित्र इथे संपलेलं आहे अंत नाही म्हणत मी अंक अंक म्हणजे काय आकडा आकडा कशामुळे म्हणतो मी अंक कशामुळे बोलतो मागचं कारण असं आहे जुन्या काळामध्ये हे जुन्या काळापासून आलेली परंपरा आहे तर ते परंपरा कशी चालू झाली ते सांगतो पूर्वीच्या काळामध्ये हे छापलेले पुस्तक वगैरे असे काही नसायचे असायच्या त्या सरळ हस्तलिखित पोथ्या आणि त्या पोथ्यांच्या शेवटी लीळेचा क्रमांक असायचा ज्याप्रमाणे आपण बघतो आपण जर एखादं वहीवर भजन लिहिलं भजन लिहिल्यानंतर कडव्याच्या शेवटी एक नंबरचं कडवं दुसरं कडवं संपलं की मग त्याच्यानंतर दोन क्रमांक तसं पूर्वीचे जे हस्तलिखित ग्रंथ होते पोथ्या होत्या त्या पोथ्याच्या मध्ये जे लिळा लिहिल्या जायच्या त्या लिळेच्या शेवटी अंक असायचा मग एक नंबरची वेळ असेल दोन नंबरची असेल शंभर नंबरची असेल किंवा एक असेल जे बाकीचे बसलेले आहेत कारण पोथी ज्या हस्तलिखित पोथी असायची ते मोजक्या एक दोन लोकांकडे असायची एकतर अधिकरणाकडे असायची समोरच्या महंताच्या आणि एकतर पाठाज्ञाकडे असायची कारण की ते हस्तलिखित पोथी आहे जास्त जणाकडे उपलब्ध होऊ शकत नाही एवढे कष्ट कोण घेणार प्रत्येक जणाला पोथी लिहून कोण देणार नाही आता पुस्तकं झालेत छपाई खाने झालेत पटापट छापतात पुस्तकं प्रिंटिंग प्रेसमधून बाहेर निघतात लाखो पुस्तकं घे छापतात आणि लाखो लोक हातात घेऊन वाचू शकतात पूर्वीच्या काळामध्ये तसं नव्हतं आणि त्यामुळे बाकीची जी मार्गस्थ मंडळी पोथी ऐकण्यासाठी बसलेली आहे त्यांना समजावं की अंक म्हटल्यानंतर की आता इथे चरित्र संपलेलं आहे आता इथून पुढं दुसरं चरित्र चालू होणार आहे तर ही एक परंपरा आलेली आहे आणि त्यामुळे मी अंक बोलत असतो जर तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल तर कृपया कमेंट करा आणि तुम्हाला जर व्यवस्थित समजलं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे अजूनही तुम्ही विचारू शकता काही जर शंका राहिल्या असतील तर पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे बावीस नाथोबा करवी टिळा जाणवे पुरवणे नाथोबा करवी स्वामींनी टिळा आणि जाणव पुरवायला लावलं गोसावीसी उदयाचा पूजा अवसर झाले नंतर गोसावी अंके विहरणा बीजे केले स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झाला स्वामी अंकयच्या लेण्याकडे गेले विहरणाला तेथ नावे का आसन झाले तिथे स्वामी थोडे वेळ बसले जवळे नाथोबा होते जवळच नाथोबा पण बसलेले होते गोसावी नाथोबा ते म्हणितले बटिका तुम्ही टिळा का लावा जाणवे का घाला स्वामी म्हणतात नाथोबांना तुम्ही टिळा का भर लावता आणि जाणव का घालता जी जी भिक्षा याव्या कारणे नाथोबा सरळ उत्तर देतात माझी जी, -जी भिक्षा आहे ते चांगली यावी भिक्षेला गेल्यानंतर लोक चांगले वाढतात जाणव पाहून कपाळावर गंध पाहून आणि त्यामुळे मी टिळा आणि जाळ जाणव जे आहे ते वापरत असतो सर्वज्ञ म्हणतेले तुम्ही मासी काय टिळे जाणव्या विन भी भिक्षा नाही स्वामी म्हणतात तुम्हाला काय टिळ आणि जाणव जर नसेल तर भिक्षा काय येणार नाही का जा जी टिळ्या जाणवे विन भी भिक्षा करा जा बरं आज तुम्ही टिळ जाणव न लावता भिक्षा करा मा, <coughs> मा आजी भिक्षा येईल की नाही ऐसे पहा आज तुम्हाला भिक्षा येईल किंवा नाही हे पहा हो का जी तरी टिळ्या जाणव्याचे काय करू नाथोबा म्हणता ठीक आहे परंतु जे टिळ जाणव माझ्याकडे आहे तो टिळा आणि ते जाणव काय करू बरं मी सर्व टिळा जाणवे पुरुणी बैस टिळा जाणवा जे आहे ते पुरा आणि अंकईला जाऊन बसा तुम्ही असं स्वामी त्यांना सांगतात हो काजी मग ते टिळा जाणवे पुरले तेथ बैसले गोसावी बिढारा बिजे केले नाथोबांनी टिळा जाणवा पुरलं आणि तिथेच स्वामींनी जिथे बसायला सांगितलं तिथं बसले आणि स्वामी बिढाराकडे निघून गेले नावे एक बैसती आणि मागवते उठती थोड्या वेळ बसायचे आणि पुन्हा उठायचे पाऊले दोन्ही चालती आणि मागवते येते जिकडे जाणवं आणि टिळा पुरलेला आहे तिकडे दोन पावलं चालायचे पुन्हा परत यायचे तेथवरी जाती आणि मागवते येते ये क्षणी एकू बैसती मागोते उठती दिसाची वास पाहती मागोते तेथवरी येते टिळ्या जाणव्याची वास पाहती काढू पाहती आणि दिसाकडे पाहती आयसे येरझारा झारा करीती अशी एरझारा चालूच आहे दिवसाकडे पाहायचे दिवस किती खाली चालला त्या टिळ्या जानवाकडे दोन पावलं जायचे पुन्हा म्हणाचार्य स्वामींनी नाही सांगितलं काढायला लगेच परत यायचे पुन्हा जायचे पुन्हा परत यायचे पुन्हा दिवसाकडे पाहायचे त्यांची चक्कर चालूच होती तो कोणा ते येता देखती ये ना कोणी येताना पण दिसत नव्हतं मग टिळा काढिला जानवे काढिले टिळा लाविला जाणवे गळा घातले टिळा काढला जाणव काढलं कपाळावर लावला जानवगळ्यात घालून घेतलं तो तवू ब्राह्मण परियळू घेऊन आला एक ब्राह्मण परियळ घेऊन हुन ताट घेऊन आला तिथे ते म्हणितले भिक्षेशी नको जाओ तो ब्राह्मण म्हणतो जो परियळ घेऊन उपार घेऊन आला तो म्हणतो की तुम्ही भिक्षेला जाऊ नका परियळ देवतेशी दाखविन मग तू मासी देईन मी परियळ स्वामींना देवतेंना दाखवेल आणि मग तुम्हाला देईल देवतेशी निवेदू दावीला मग ते आते म्हणितले भटो घेया तो ब्राह्मण आला देवतेला निवेद दाखवला आणि मग तो नाथोबाला म्हणतो की आता हे तुम्ही घ्या त्याची झोळी घातला त्यांच्या झोळीमध्ये घातला तूप घ्याव्या नाही तूप घेण्यासाठी काही नव्हतं नाथोबाकडे इथे पण चांगलं उपार आलेला आहे ते तांबवटी घ्या तांबवटी तूप घेतले त्यांनी मग तांबवटी घेतली आणि तांबवटीमध्ये तूप घेतलं मग घेऊन आले मग गो स्वामी पुढे सांगितले सर्व घेऊन आले मग स्वामी पुढे सांगतात थोबा सर्वज्ञ पोर पोरा वेळ वेळा वे टिळ्या जाणव्या पासी का जासी आणि काही एक उपवास पडला की दोन्ही उपवास पडले हांगा नावेक तरी पाहतासी का मा काही होते ते पाहिजते स्वामी म्हणतात तुम्ही सतरा वेळा काय अर्जार्या मारल्या त्या टिळ्या जानव्यापाशी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं पडला असता उपवास एखादा पडला असता काय झाला असतं याच्यापेक्षा जास्त दोन उपवास पडले असते याच्यापेक्षा काय झालं असतं थोडी वाट तर बघायची कमीत कमी आम्ही म्हटलो म्हणून असं स्वामी त्यांना तिथे शिक्षा पण करतात याच्यामध्ये थोडा वृत्तांत वेगळाही आलेला आहे पाठभेदानुसार तो जो पाठभेद आहे तो पुढील प्रमाणे तो ब्राह्मण एकू परियळू घेऊनही आला त्याने म्हणते भिक्षेसी नको जाऊ एक ब्राह्मण परियळ घेऊन आला नाथोबाला म्हणता तुम्ही भिक्षेला जाऊ नका हा मी परियळू देवतेशी समर्पीन आणि तुम्ही देईन तो ब्राह्मण मी देवतेला हे समर्पण करेल संकल्प सोडेल आणि मग तुम्हाला देईल हो का नाथोबा म्हणतात ठीक आहे म्हणून राहिले थांबले तिथे त्याने देवतेशी परयळू समर्पिला आणि आणुणी त्याच्या झोळीशी घातला त्या ब्राह्मणाने देवतेला तो जो परयळ होता ताट होत उपाराचं ते समर्पण केलं देवतेला आणि मग झोळीमध्ये आणून टाकलं कोणाच्या नाथोबाच्या तूप घ्याव्या काही नाही नाथोबाकडे तूप घेण्यासाठी काही नव्हतं ते वेळी तेने म्हणितले त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो हे वाटे घेऊन जा मग घरासी आणून द्या हे जे वाटा आणलेला आहे मी उपारामध्ये हे वाटा तुम्ही तसाच झुळीत घेऊन जा आणि मग माझ्या घरी आणून द्या परत तुम्ही ते घेऊन आले नाथबा ते वाटाच घेऊन आले त्या ब्राह्मणाचा मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात तरी तुम्ही कैसे गा म्हणा जे टिळे जाणिव्या आणि भिक्षा नाही आणि मग स्वामी म्हणतात का हो तुम्ही कसं काय म्हणता बरं की टिळे जाणव्या भिक्षा मिळत नाही इथे तर तुम्हाला भिक्षा मिळालेली आहे हा जो वृत्तांत आलेला आहे हा वृत्तांत जे नाथोबांनी टिळा जानवा घातलं आदोगरच्या आपण पाठभेदामध्ये ऐकलं की टिळा लावला जानवा घातलं हे प्रकार घडण्याच्या अदोगर हे प्रकरण घडलेलं आहे असं इथे जे चरित्रकार आहेत त्यांचं ते सांगणं आहे बिना टिळ्या जाणव्याची पण त्यांना चांगली भिक्षा आली असं तिथे दाखवायचं होतं तर हा झाला पाठभेद पूर्वार्ध लिळा क्रमांक दोनशे तेवीस मंडळिका झोळी देणे मंडळिकाला स्वामींनी झोळी दिली स्वतःच्या हाताने गोसावी नाथोबा करवी टिळा जाणवे परित्यजविले मग ते आले नाथोबा कडे जे टिळा जाणव होतं ते स्वामींनी त्याग करायला लावलं आणि मग ते आले परत स्वामीकडे नाथोबा ये गोसावी आते म्हणितले जी जी मज भिक्षावधी निरूपावा नाथोबा स्वामींना म्हणतात जीजी मला भिक्षा कशी मागावी तो विधी सांगा मग गोसावी बाईसाची झोळी मागितली मग स्वामींनी बाईसाकडे झोळी मागितली गोसावी आपल्याने श्रीकरे झोळीची गाठी दिली स्वामींनी स्वतःच्या श्रीकराने हाताने त्या कपड्याला गाठी मारल्या झोळी तयार केली ती झोळी गोसावी आपल्याने श्रीकरे दी दिली ती झोळी स्वामींनी स्वतःच्या श्रीकराने म्हणजेच हाताने नाथोबाला दिली सर्वज्ञ म्हणतले मंडळी का ये झोळी तुम्ही स्वामी म्हणतात मंडळी का येथून आता तुमचं आणि या झोळीचं लग्न लागलेलं ला आहे हे तुम्हाला आता ही झोळी तुमच्या सांभाळी आहे देहपर्यंत पर्यंत जे देहपर्यंत या झोळीचा प्रतिपाळ तुम्ही केला पाहिजे हिला उपवास पडू दिला नाही पाहिजे ऐसे म्हणून मग विधी विहिला असा विधी सांगितला सर्वज्ञ सर्वज्ञे म्हणितले मंडळिका का चातुर्व चरे भिक्षम या शास्त्राशी अनुसरी जे घरण निवडित भिक्षा की जे ओळखित घरान वचावे तोरण मंडळाच्या घरान वचावे रिगिजे एकी एकीकडोनी निगिजे नगरांत का पात्रांत नगरांत झाले आणि पात्रांत नव्हे तरी आपज विजे नाथो बाये म्हणितले जी जी आपजविता न मिळे तरी काय सर्वज्ञ म्हणितले नातरी खुंट गिळीजे यावरी चांगदेव भटी जी जी होय सर्वज्ञ म्हणितले भटिका कहना एका रायाचा डिंगरा असे तो ओली सावले ने ते उपसाहे साखळेने ते तथा उपसाहेखळेने नेते उपसाहे भांडार फोडणी वाखारी नेते ते नुपसा तैसे पुरुष आवडी साधनसेवी ते उपसाहाती रससेवी तेन उपसाहाती तथा रसू परी परिमुख्य विखो उपसाहाती हो काजी म्हणून लागले अंक आता तुम्हा सर्वांना असं वाटलं असेल हे पुढचं चरित्र एकदमच कंटिन्यू वाचलं अर्थ तर काही सांगितलंच नाही या सर्व चरित्राचा अर्थ मी तुम्हाला या सत्रामध्ये सांगणार पण नाही कारण यामध्ये सर्व सूत्रपाठाचे वचनं आहेत आचारस्थळातील जो भिक्षेचा सरवळा आहे त्यातील वचनं आहेत आणि त्यामुळे मी ह्या वचनाचा अर्थ इथे सांगू इच्छित नाही तुम्हाला जर या सर्व चरित्राचा अर्थ ऐकायचा असेल हे जे काय वचन मी <coughs> हे जे काय मी वचनं उच्चारले हे जे काय दृष्टांत आला याच्यामध्ये या सर्वाचा अर्थ तुम्हाला जर पाहिजे असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं नाव गाव तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक व्हॉट्सॲपचा आणि मग मी या पूर्ण वचनाचा अर्थ सांगेल एका व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ तयार करेल तसा आणि तो व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करेल आणि त्याची लिंक मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर शेअर करेल त्यावेळेसच तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकाल आणि हे जे वचनाचे अर्थ ज्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे याची लिंक मी तुम्हाला पाठवणार आहे आणि ज्यांच्याकडे ही लिंक राहील त्यांनाच फक्त हा व्हिडिओ दिसेल हा व्हिडिओ तुम्ही कुणालाही पाठवायचा नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच ठेवायचा म्हणजेच शास्त्राचं जे काही गुह्यार्थ आहे जे शास्त्राचं जी काही गहनता आहे ती तशीच राखून राहिली पाहिजे आणि म्हणून सर्वांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये नाव गाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक व्हॉट्सअपचा ते मला पाठवा कमेंट बॉक्समधून मी ते एके दिवशी पूर्ण व्यवस्थित लिहून घेईल तुमचे नंबर सेव्ह करेल आणि तुम्हाला या सर्व चरित्राचा अर्थ सांगेल याच्यामध्ये जे वचनं आहेत भिक्षा कशी मागावी त्याच्यामध्ये काय काय पथ्य पाळावे काय काय नियमाचं पालन करावं लागते भिक्षा मागताना हे जे स्वामींनी सर्व सांगितलं याचा मी सविस्तर अर्थ सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला येणार आहे यूट्यूब लिंकच्या माध्यमातून तर अशी अपेक्षा करतो तुम्ही सर्वजण लवकरात लवकर जे जी जिज्ञासू आहेत ते लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सर्व सविस्तर कमेंट करतीलच हा एवढा आहे की कदाचित ह्या व्हिडिओला एखादा दिवस जाऊ शकेल एखादा दिवस मला वेळ नाही भेटला काही कामामध्ये व्यस्त असल्या कारणाने एखादा दिवस जाऊ शकतो परंतु नक्की तुम्हाला मी हा व्हिडिओ तयार करून नक्की पाठवेल नेहमीच्याप्रमाणे हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अशा स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण दण्डवतः हो